पुन्हा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार सुरेश प्रभू, संसदेतील माझे सहकारी शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ, सन्माननीय आमदार अजय चौधरी, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर जी पारिख, अपना सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष दत्ताराम चाळके, व्यासपीठावरील सहकारातील सर्व मान्यवर मंडळी, या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नगरसेविका नगरसेवक, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, आणि सहकारातील बंधू आणि भगिनींनो, प्रसाद लाड यांना जी कला अवगत आहे ती कला मला अवगत नसल्यामुळे शेवटपर्यंत इथे बसण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय उरला नाही. आणि पंतप्रधानांचा थेट फोन मला न आल्यामुळे माझी गोची झाली. प्रभूसाहेब हसतायत मनापासून, कारण वैशाली सामंत इथून गेल्यापासून मला उत्साह इथे काही समोर दिसलाच नाही. मी मनापासून शुभेच्छा देतोय अपना सहकारी बँकेला या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं. आनंदराव अडसुळांनी आग्रह धरला, दत्ताराम चाळके लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं, दिल्लीत आले, सुरेश प्रभूंना भेटले, मला भेटले, आणि त्यांनी आग्रह धरला की अपना सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव आहे आणि या सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाला आपण उपस्थित राहावं असं त्यांनी विनंती केली. केंद्रीय मंत्री म्हणून मी निश्चित या कार्यक्रमाला उपस्थित आहे, पण त्या पलीकडे सहकारातला एक कार्यकर्ता म्हणून मी आनंदाने या सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच सहकारातले अनेक मातब्बर व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे ही चळवळ आहे आणि शेवटी कुठलीही चळवळ ही नेतृत्वावर अवलंबून असते. म्हणजे नेतृत्व चळवळीला ज्या दिशेनं घेऊन जाईल चळवळ त्या दिशेनं जाईल. जर नेतृत्व योग्य दिशेनं चळवळीला घेऊन गेलं तर चळवळ योग्य दिशेने जाते, नेतृत्व जर चुकीच्या दिशेनं गेलं तर चळवळ चुकीच्या दिशेनं जाते. मला या 50 वर्षाच्या अपना बँकेच्या वाटचालीत जे काही इथं दिसलं जाणवलं की योग्य नेतृत्व या चळवळीला अपना बँकेच्या या चळवळीला योग्य नेतृत्व मिळालं म्हणूनच 50 वर्षाची यशस्वी कारकीर्द आपण या ठिकाणी पार पाडू शकलो. हा मुद्दा एवढ्यासाठी घेतला, अडसुळांनी अनेक प्रश्न इथं उपस्थित केलेत, केंद्रीय मंत्री म्हणून माझ्याकडूनही अपेक्षा आहेत, केंद्रीय मंत्री म्हणून सुरेश प्रभूंकडेही त्यांच्या अपेक्षा आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा इथं मी करणार नाही, तेवढा वेळ नाही. परंतु मला ज्यावेळेला ही संधी मिळाली आणि त्याचा उल्लेख केला आनंदरावांनी की गीतेसाहेबांना प्रमोशन मिळालं की पाठीमागून मला संधी मिळते, कारण 1.5 महिन्याकरता या देशाचा मी अर्थ राज्यमंत्री होतो आणि नंतर 1.5 वर्षाकरता ऊर्जा मंत्री होतो अटलजींच्या सरकारमध्ये. आणि हा 1.5 महिन्याचा जो कालावधी आहे
हा सहकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे, कारण जसवंत सिंग अर्थमंत्री होते आणि जसवंत सिंग अर्थमंत्री होते राजस्थान मधले सैन्यातले मिलिटरीतले, सहकाराची त्यांना काही कल्पना नव्हती आणि महाराष्ट्राच्या पलीकडे तसा अजूनही सहकार काय फार फोपावलेला नाहीये। आता महाराष्ट्रातून थोडासा गुजरातमध्ये, थोडासा कर्नाटकामध्ये, थोडा आंध्रामध्ये हा सहकार गेलेला आहे, पण खाली तामिळनाडू असो, केरळ असो किंवा मध्य प्रदेशपासून पुढे उत्तरेकडे सहकार अजूनही पोचलेला नाही। आणि म्हणून जसवंत सिंग यांची या सहकाराबद्दलचं जे एक मत होतं आणि म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले होते की ही चळवळ नेते चालवत आहेत आणि या सहकाराचा स्वाहाकार होतो की काय, अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये होती। काही घटनाही त्या काळामध्ये तशा घडल्या होत्या, मग ते नागपूर जिल्हा बँकेचं प्रकरण असो किंवा इतर काही अर्बन बँकांची प्रकरणं असोत, एकेका वेळेला 5-5 अर्बन बँका आपल्याला बंद कराव्या लागल्या होत्या। आणि म्हणून जसवंत सिंग यांचं असं एक मत झालं होतं की ही चळवळ सहकाराची स्वाहाकाराकडे जाते की काय आणि नेतृत्व याचा दुरुपयोग करतो की काय, आणि म्हणून नेतृत्वाला सहकारातून बाहेर काढण्याचं धोरण त्यांनी आखलं होतं। आणि योगायोगाने मी राज्यमंत्री होतो, महाराष्ट्रातला मला सहकाराशी माझा संबंध, मी काही सहकारातला कुणी मातबर नाही, परंतु जिल्हा बँकेचा माझाही काही काळ संबंध आला होता आणि त्यामुळे जे काही सहकार मला कळलं होतं ते मी जसवंत सिंगांना समजून सांगितलं की आपण चुकीचा विचार करताय आणि नेतृत्वाशिवाय कुठलीही चळवळ चालू शकत नाही, कुठलीही चळवळ ही नेतृत्वच चालवत असतं आणि म्हणून नेतृत्वाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही। आणि म्हणून मग त्यांचं मी मतपरिवर्तन केलं, मला म्हणाले ठीक आहे गीतेजी, आप जो कहते मैं आपको स्वीकार करता हूं, मानता हूं। आणि माझ्याच नेतृत्वाखाली एक समिती त्यांनी गठित केली, गीते समिती या नावाने ती परिचित आहे। आणि मग त्यामध्ये सहकारातलं ग्रामीण आणि शहरी एकंदर वित्तीय व्यवस्थेवरचा एक रिपोर्ट मी तयार केलाय 1.5 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये, केव्हा तरी आपण तो नजरेखालून अवश्य घाला। आणि म्हणून चांगलं नेतृत्व मिळाल्यामुळे आज अपना बँकेनं 50 वर्षाची वाटचाल केली आणि 5000 कोटीचा टप्पा गाठलाय। आनंदरावांनी अनेक प्रश्न इथे उपस्थित केलेत, मी एवढंच सांगेन आनंदरावांना की लवकरच अर्थमंत्री जेटलींची आपण भेट घेऊ। प्रभूसाहेबांना मी विनंती करेन, आम्ही दोघेही आपल्या बरोबर येऊ आणि या सहकारातील विशेष करून वित्तीय संस्था ज्या सहकारातल्या त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून निश्चितपणे आपल्याला सहकार्य मिळावं, नवीन कोणत्या अडचणी आपल्यावरती निर्माण होणार नाहीत याची खबरदारी निश्चित घेतली जाईल। त्या दृष्टीनं जेटलींकडे आपण त्या विषयावर चर्चा करू, कारण महाराष्ट्राला सहकाराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, किंबहुना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा जर आपण सहकार म्हटलं तर ते गैरसोयीचं ठरणार नाही, एवढं महत्त्व या महाराष्ट्रातल्या सहकाराला आहे। आणि म्हणून निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही सहकार्य करू। मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा, वेळ खूप झालेला आहे, पंतप्रधानांनी सर्व आम्हा मंत्र्यांना आज आदेश दिला होता की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, प्रत्येकानं आपल्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ही जयंती साजरी करायची आहे। मी सुद्धा अलिबागला होतो, अलिबागहून या कार्यक्रमाला इथं आलो आणि म्हणून येताना सारखा फोन करून विचारत होतो किती वाजता येऊ तेवढं सांगा। आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्या निमित्तानं या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ इथं पार पडतोय। आपणा सहकारी बँकेला विश्वास देतोय आणि हा विश्वास देत असताना आपणा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना आणि आपणा सहकारी बँकेच्या खातेदारांना सुद्धा एक विश्वास देतो आहे की अडसुळांनी ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला आज तो घोटाळा चर्चित आहे, त्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, जे काय व्हायचं असेल ते पुढे होईल, परंतु आपणा सहकारी बँकेची एकंदर कारकीर्द पाहता
असा घोटाळा अपना बँकेत होणार नाही हा विश्वास मात्र मला या ठिकाणी द्यावासा वाटतो आणि यापेक्षा अधिक काही मोठी शुभेच्छा असेल असं मला वाटत नाही कारण आता ज्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या बँकांवरचा विश्वास हळूहळू उडायला लागलेला आहे आणि आता या सहकारी बँकांना आणि विशेष करून ज्या मल्टी स्टेट शेड्यूल बँका आहेत आणि त्या प्रामुख्याने सगळ्या महाराष्ट्रातल्या आहेत जेवढ्या मल्टी स्टेट शेड्यूल बँका आहेत या प्रामुख्याने सगळ्या महाराष्ट्रातल्या बँका आहेत आणि सहकारातल्या या बँकांना यापुढे निश्चित चांगले दिवस येणार आहेत नव्हे ते चांगले दिवस यावेत अशीच शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गीते साहेब 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण जो विश्वास आमच्या